उन्हाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खावीशी वाटतात ते म्हणजे आईस्क्रीम। आज आपण अशाच एका आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे जवळजवळ सगळ्यांचंच फेवरेट असणारं बटरस्कॉच आईस्क्रीम। मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवलं होतं, पण आज आपण जे करणार आहोत ते आपण जे बाजारातून विकत आणतो त्याच पद्धतीने करणार आहोत, त्यामुळे आपण यात थोडे प्रिझर्वेटिव्ह वापरले आहेत। आणि तुम्ही जर याचं टेक्स्चर बघितलं तर किती सिल्की आणि क्रीमी हे आईस्क्रीम तयार होतं। आणि आज आपण ही रेसिपी एकदम स्क्रॅचपासून करणार आहोत, म्हणजेच बटरस्कॉच क्रंच आणि बटरस्कॉच सॉससुद्धा आपण कसा करायचा ते सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूयात। इथे मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे, त्यातलं एक थोडंसं दूध म्हणजे एक पाव लिटर दूध मी दुसऱ्या एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवते। इथे मी 8 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त साखर इथे मी या दुधात घालते आहे, जास्त दुधात, आणि थोडीशी साखर इथे या पाव लिटर दुधामध्ये घालते आहे। आता हे जे पातेल्यातलं दूध आहे जास्तीचं दूध, ते आपण गरम करायला ठेवायचं आहे गॅसवरती। एकदम मंद असेवर आपल्याला गरम करत हे सतत थोडंसं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे साखर कॅरेमलाइज होणार नाही। आता हे आपण थोडंसं दूध जे वेगळं काढलं होतं त्यात आता मी 4 मोठे चमचे दूध पावडर घालते आहे, 1.5 मोठे चमचे कॉर्नफ्लॉर घालते आहे। थोडंसं हलवून घेऊयात, म्हणजे ते गाठी वगैरे जे आहे ते मोडल्या जातील। आता याच्यात मी 1.5 मोठे चमचे GMS पावडर घेते आहे। ही पावडर तुम्हाला कुठेही सुपरमार्केटमध्ये किंवा केकचं जे सामान मिळतं तिकडे मिळून जाईल। GMS पावडरमुळे काय होतं की आईस्क्रीमचा जे आहे व्हॉल्यूम वाढतो, त्यामुळे आपल्याला जवळजवळ 1/2 लिटर दुधापासून आपल्याला 2 ते 2.5 लिटरपर्यंत आईस्क्रीम आपलं तयार होतं। आणि शिवाय कुठलेही आईस क्रिस्टल्स येत नाहीत आईस्क्रीममध्ये, एकदम छान स्मूद असं आईस्क्रीम तयार होतं। त्यानंतर इथे मी 1/2 चमचा CMC पावडर घेतलेली आहे, ही पण तुम्हाला त्याच ठिकाणी जिकडे आपलं केकचं सामान वगैरे मिळतं तिथे मिळतं। ह्याच्यामुळे काय होतं की आईस्क्रीम जे आहे आपलं ते स्टेबल होतं, म्हणजे लवकर वितळत नाही। आपण बाहेरून जे आईस्क्रीम आणतो ते याच पद्धतीने तयार केलं जातं। आता हे सगळं आपण नीट मिक्स करून घेऊयात, साखर, कॉर्नफ्लॉवर, GMS पावडर, CMC पावडर, दूध पावडर, हे व्यवस्थित असं छान मिक्स झालं पाहिजे, याच्या गाठी नाही राहिला पाहिजेत। आता हे आपण एका गाळणीने गाळून घेऊयात, म्हणजे काही गाठी वगैरे असतील तर ते निघून जातील। आता आपण जे हे दूध आणि साखर तापत ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला हे गाळून घेतलेलं मिक्सर घालायचं आहे। हळूहळू घालत सतत ढवळत राहायचं आहे। आणि आता आपल्याला सतत ढवळत 1-10 ते 15 मिनटं हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे जे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलं आहे ते छान शिजलं जाईल दुधामध्ये आणि दुधालाही कसा घट्टसरपणा येईल। कॉर्नफ्लॉवरमुळे दूध आपलं छान असं थिक होतं आणि छान एक कन्सिस्टन्सी येते आपल्या आईस्क्रीमला। आता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, आपण 1-5 मिनटं हे थोडंसं आटवून घेऊयात। आता हे आपण गार करून घेऊयात, तुम्ही फॅन खाली वगैरे गार करू शकता। गार करतानाही आपल्याला थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये अशी वरती साय धरणार नाही आणि आपलं आईस्क्रीमचं जे टेक्स्चर आहे ते बिघडणार नाही। स्वतः थंड झालेलं आहे, आपण झाकण ठेवून हे फ्रीझरला ठेवायचं आहे, 7 ते 8 तास फ्रीझरला आपण हे ठेवूयात। बटरस्कॉचचे जे क्रंच असतात ते बनवूयात, त्यासाठी ते मी 10 ते 12 बदाम आणि 7 ते 8 काजू याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। ते आता आपण पॅनमध्ये थोडेसे रोस्ट करून घेऊयात, एक अगदी 5 ते 7 मिनटं आपल्याला हे रोस्ट करायचं आहे मंद असेवरती। आता आपल्याला साखरेचं कॅरेमल करायचं आहे, त्यासाठी इथे कुठलंही जाड बुडाचं भांडं तुम्ही घेऊ शकता। इथे मी कढई घेतलेली आहे, जाड बुडाच्यामुळे काय होईल की आपली साखर जे कॅरेमल जे आहे ते
जळणार नाही आणि कडवट होणार नाही। एक कप साखर आणि 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मीडियम आचेवरती गरम करायचं आहे। तुम्ही बघू शकता साईडने आपल्या साखर थोडीशी कॅरमेल व्हायला लागलेली आहे। आपण एखाद्या लाकडी चमचाने हलवून घेऊया। आता पूर्ण साखर आपली कॅरमेल झालेली आहे। आपल्याला जास्त डार्क नाही करायचे नाही तर मग ते कॅरमेल आपलं कडवट लागतं। जस्ट एक गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे। त्यात एक 2 चमचे मी बटर घेतलं आहे। बटर घातल्यानंतर थोडंसं असं हे फोमी होईल, थोडंसं फ्रॉदी होईल। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे ड्रायफ्रूट्स आपण जे भाजून घेतले होते ते यात घालूयात आणि एखाद्या बटर पेपरवरती किंवा असं एखाद्या ताटाला बटर लावून त्यात आपण हे मिश्रण काढायचं आहे आणि थंड करत ठेवायचं आहे। आता आपण बटरस्कॉच सॉस बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी पुन्हा 30 कढई वापरली आहे स्वच्छ करून। त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा त्याचप्रमाणे साखरेचं कॅरमेल करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम साखर आहे। 2 चमचे पाणी घालूयात आणि मगाशी ज्याप्रमाणे आपण कॅरमेल केलं त्याचप्रमाणे कॅरमेल करूयात साखरेचं। आता इथे मी क्रीम घेतलेली आहे, फ्रेश क्रीम 60 ग्रॅम ती घालते आहे। मगाशी आपण फक्त कॅरमेल करण्यासाठी साखर आणि बटरचा वापर केलेला, बटरस्कॉच सॉस बनवण्यासाठी इथे मी क्रीम वापरते। तर आपले कॅरमेल आणि क्रीम मिक्स झाले की आपण गॅस बंद करूयात आणि इथे हे 1/2 कप बटर आहे, सॉल्टेड किंवा अनसॉल्टेड तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि ते घालूयात। गॅस बंद केलेला आहे आपण। आता हे नीट मिक्स करून घेऊयात। आपलं बटरस्कॉच सॉस तयार आहे। हा सॉस आपण थंड करून फ्रीजला 1-10 दिवसापर्यंत ठेवू शकतो किंवा चॉकलेट केकमध्ये वगैरे फिलिंग म्हणून खूप छान लागतो हा सॉस, किंवा बटरस्कॉच केकमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हे जे आपण बटरस्कॉच क्रंच बनवलं होतं ते आता थंड झालेलं आहे, ते आपण काढून घेऊयात चाकूच्या सहाय्याने। असे आपण हे याचे पीसेस करून घेऊयात। तुम्ही हवं तर एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये घालून लाटणाच्या सहाय्याने बारीक करू शकता किंवा असं मिक्सरला छोटे छोटे तुकडे करून ते फिरून घेऊ शकता। इथे मी 1 कप नॉन डेअरीची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे जी आपण केक करताना वापरतो ती, किंवा तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता। तरी आपल्याला व्यवस्थित अशी बीट करून घ्यायची आहे सॉफ्ट पीक येईपर्यंत। तुम्ही बघू शकता आपली क्रीम छान बीट झालेली आहे। तर आपण हे साईडला ठेवूया आणि आपण जो आईस्क्रीमचा बेस तयार केला होता तो घेऊयात। हा बेस मी 1/2 तास आधी फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवला होता, तो थोडंसं लिक्विड स्टेटमध्ये आलेला आहे। सो आपण हे पण बीटरने बीट करून घ्यायचं आहे। एक 5 ते 6 मिनटं बीट करून झाल्यावर तुम्ही बघू शकता किती डबल झालेलं आहे आपलं मिश्रण। आता हे आपल्याला व्हिपिंग क्रीम आणि आपला जो बेस आहे ते दोन्ही एकत्र करायचं आहे। 1/2 लिटर दुधापासून जवळजवळ आपलं 1-2 ते 2.5 लिटर हे आईस्क्रीम तयार होतं। आता हे आपलं दोन्ही मिक्स करून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये 1-2-3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्सचे घातले तर व्हॅनिला आईस्क्रीम तयार होईल, किंवा तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या फळांच्या प्युरीज इसेन्स आणि कलर्स वापरून वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम बनवू शकता। आज आपण इथे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतो आहे। तर आपण जो सॉस बटरस्कॉच सॉस बनवला होता ते आपण 2 चमचे याच्यात घालूयात। थोडासा फूड कलर, येलो फूड कलर घालूयात, कारण बटरस्कॉच आईस्क्रीम हे थोडंसं येलो असतं। हा कलर मी थोडासा दुधामध्ये मिक्स करून घेतला होता। 2 ते 3 थेंब आपण बटरस्कॉच इसेन्स घालतो आहे आणि जे आपण बटरस्कॉचचे क्रंचेस करून घेतले होते ते याच्यात घालूया। आता आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे। आता
आता आपला आईस्क्रीम तयार झाला आहे। आता हे आपण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवूयात। रात्रभर फ्रीजरला सेट करून झाल्यावरती हे आईस्क्रीम आता आपलं खाण्यासाठी तयार आहे। कलर तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट कलर आलेला आहे बटरस्कॉच आईस्क्रीमचा। आईस्क्रीमचं टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। बाजारात जे बटरस्कॉच आईस्क्रीम मिळतं त्यापेक्षा ही एकदम छान फ्लफी आणि क्रीमी ही आईस्क्रीम आपलं तयार झालं। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।